लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिलेत आणि माझ्यासोबत आता आहेत शिवसेना ठाकरे गटाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील अष्टीकर. दादा, काही तासच शिल्लक उरलेत, काय वाटते? धाकधूक वगैरे काही असं? काही धाकधूक नाही, काही नाही, काय नाही, एकदम क्लिअर कट आहे आणि कुठल्याही प्रकारचा संभ्रम अवस्था आमच्या मनामध्ये नाही आहे. महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व महाराष्ट्रामधल्या चांगल्या प्रकारे जागा निघत आहेत आणि खात्री आहे मला की आमच्या इथे हिंगोलीलासुद्धा पहिल्या राऊंडपासूनच 100% लीड राहील. निकालाच्या दिवशी काय नियोजन असणार आहे? कारण तुमच्याच पक्षाचे नेते जे चंद्रकांत खैरे, ते महायज्ञ करणार आहेत अशी माहिती मिळते. प्रत्येकाचे आराध्य असतात, ते त्या पद्धतीनं ते करत असतात. आम्ही मी दत्तभक्त आहे, त्यामुळे दत्तात्रयाची पूजा करून आम्ही सकाळी 5 वाजता पूजा करून आम्ही इकडं निकालाला येईल. बऱ्याच चॅनलनी काल आपापले एक्झिट पोल दर्शवले, त्यामध्ये पुन्हा मोदी सरकारच येणार असल्याचं निष्पन्न झाले, कसं बघतायचं? काय आता उगाच अनुमान लावण्यामध्ये काय अर्थ आहे? काही तासच राहिलेले आहेत आता. भाऊ, दूध का दूध, पाणी का पाणी होईल. लोकांनी जे माइंडेड लोक देतील ते कबूल करायचं असते. काय असं काही मला नाही वाटत त्याच्यावर काही कॉमेंट करायचं काय. आता कसं आहे, आपण मागोमाग पाहिलं, एक्झिट पोलच आहे तो आखरीला, तो काही सत्यता थोडीच आहे. कारण आपला सत्यता आता काही तसाच येणारच आहे, त्यामुळे थोडासा संयम सगळ्यांनी बाळगलाच पाहिजे. शिवसेना पक्षफुटीनंतर पहिलीच निवडणूक होती, विजय कोणाचा होईल आणि विजय जर तुमचा झाला तर शिवसेना तुमचीच असं क्लिअर होईल का? कारण तसा तुम्ही संकल्पच केला होता की गद्दारांना यावेळेस गाडायचं नाही. तसं आहे बघा, निकाल काय लागेल ते लागेल, पण जनतेने गद्दाराला संपवण्याचा पूर्णपणे चंग बांधलेला आहे आणि गद्दार संपून जातील. कुणाचा बीपी वाढेल, तुमचा की विरोधकांचा? नाही, आमचा बीपी काय वाढत नाही, शिवसैनिक आहेत आम्ही. काय आमचा बीपी काय वाढत नसते, आम्हाला रोज रट्टेगट्टे पडले, काय असं आमचं काही वाटत नसते काही. आणि यांना निवडून येण्याचे बेस एकही नाही आहे. यांच्याकडे तुम्ही पाहायला असाल तर या BJP किंवा मित्रपक्षाला, BJPच्या मित्रपक्षाला सर्व लोक कंटाळलेले आहेत, अतिशय कंटाळलेले आहेत. त्यामुळं त्यांचा काही होण्याचा किंवा त्यांना समजून लोकांना सांगून मतं मागण्याचा पुरता अधिकारच राहिलेला नव्हता, त्याच्यामुळे लोक त्यांना मतदान देणार नाहीत हे खात्री आहे. किती मताधिक्यांनी विजय व्हाल असं वाटतं तुम्हाला? कारण काही तासावरच आता निकाल येऊन राहिले. अतिशय चांगल्या मताधिक्याने मी निवडून येईल हे सांगू शकतो. उगाच आत्ता कोणतंही प्रेडिक्शन करणं गलत राहील, थोड्याच तास राहिलेत आणि मला एक खात्री आहे, अतिशय चांगल्या मताने मी निवडून येईल. नक्कीच आपण बघू शकतो. हे होते शिवसेना ठाकरे गटाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील अष्टीकर. आणि काही तासावर जे आहे ते लोकसभा निवडणुकीचा निकाल येऊन ठेपलेला आहे. 4 जूनला हे चित्र निकालाचं स्पष्ट होईलच. दिनेश.